हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा. वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कोल्हापुरी स्टाईल मटनचा तांबडा रस्सा आणि मटनचं सुक्कं कालवण कसं करायचं हे शेअर करते. त्यासाठी इथे मी 3 पाव किलो मटन घेतलं आहे आणि हे मटन स्वच्छ धुऊन घेतलेलं आहे. याला आता मी हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करून ठेवणार आहे. आता हळद मीठ लावलेलं मटन जे आहे ते मी 10 मिनटासाठी बाजूला ठेवीन. जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. गॅस चालू केला, त्याच्यावरती पातेलं ठेवलं. पातेलं चांगलं गरम झालं का मग त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकले. तेल थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून टाकला. आता कांदा आपण थोडासा भाजून झाल्यानंतर जे मॅरिनेट करून ठेवलेलं मटन होतं ते टाकणार आहोत. आणि पाणी न टाकताच आपण याला वाफवून घेणार आहोत. याच्यावरती आता मी झाकण ठेवून देईन आणि या झाकणावरती 1 ग्लासभर पाणी टाकलं आहे. आणि हे पाणी गरम झाल्यानंतर त्या मटणामध्ये टाकणार आहोत आपण. आता पाणी गरम झालं आहे, मटण पण बघू शकता कलर बदलला आहे मटणाचा. आता याच्यामध्ये मी हे पाणी टाकलं आहे, मिक्स करून घेऊया. परत एकदा मी त्याच्यावरती ती ताट ठेवेन आणि ताटामध्ये परत एकदा 1 ग्लास पाणी टाकेन. तांबडा रस्सा कितपत करायचा त्याच्यानुसार पाणी आपण टाकणार आहोत. जोपर्यंत मटण शिजतं आहे तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया. तर इथे मी 2 चमचे खसखस घेतली आहे. खसखस चांगली भाजून घ्यायची. आता खसखस भाजून झाली आहे, त्याला मी एका प्लेटमध्ये काढती आहे. खसखस नंतर इथे मी 2 चमचे तीळ घेतले, पांढरे तीळ. आता तीळ भाजून झाले आहेत, याच्यामध्ये मी टाकती आहे 1-2 इंच एवढं खोबरं बारीक कट करून घेतलं होतं ते टाकती आहे. खोबरं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. आता खोबरं भाजून झाल्यानंतर मी याच्यामध्ये 1 मिडियम साईजचा कांदा चांगला बारीक कापून घेतला आहे तो भाजून घेणार आहे. कांदा चांगला भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकले 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा. यामध्ये आता मी टाकले 3 हिरव्या मिरच्या कट करून. मिरची टाकणं ऑप्शनल आहे, जर तुमचं लाल तिखट खूप तिखट असेल तर मिरची टाकू नका. यामध्ये आता मी 1 मिडियम साईजचा टोमॅटो चिरून टाकला आहे. आता आपण हे मसाले जे भाजून घेतले त्याचं वाटण करून घेऊया. तर सगळ्यात अगोदर इथे मी टाकलं खसखस आणि तीळ, खोबरं आणि त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, मिरची जे आपण भाजून ठेवलं होतं ते. त्याच्यासोबत टाकली आहे कोथिंबीर भरपूर. त्याच्यानंतर हे मी वाटून घेईन. आता वाटून मी याची पेस्ट करून ठेवली आहे. पाणी न टाकताच आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. आता आपण चेक करूया मटण शिजलं आहे का. तर हे मटण शिजण्यासाठी मी टोटल 3 ग्लास पाणी वापरलं आहे आणि अळणी पण भरपूर झाल्या आहे. याच्यापेक्षा जर तुम्हाला तांबडा रस्सा जास्त करायचा असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता. मटण इथे माझं 90-95% शिजलेलं आहे. याच्यापेक्षा जास्त मटण मी शिजवणार नाही. आता आपण सुक्कं मटण कसं करायचं ते बघूया. तर इथे मी ठेवलं आहे एक पॅन. पॅन चांगला गरम झाला की मग त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं. तेल थोडं जास्त टाकायचं आणि आपण जो वाटण करून ठेवलेला मसाला होता तो सगळा मसाला मी एकसाथ भाजून घेणार आहे. सुक्कं मटण आणि तांबडा रस्सा याच्यासाठी जो मसाला लागणार आहे तो मी एकत्रच करून घेणार आहे. डबल ती प्रोसेस करणार नाही. आता 2 मिनिट तेलामध्ये हा ओला मसाला जो आपण करून घेतलं होतं वाटण ते मिक्स करून झाल्यावरती त्याच्यामध्ये मी कोरडे मसाले टाकीन. तर कोरड्या मसाल्यांमध्ये इथे मी घेतले 2 चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, 1 चमचा मीठ, 2 चमचे मटण मसाला विकतचा, 1 चमचा चिमूटभर हळद आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट. कारण आपला तांबडा रस्सा चांगला लाल दिसला पाहिजे म्हणून. आता हे सगळं मी मिक्स करून घेईन आणि या मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घेईन. मटणाला लागणारा जो मसाला होता तो चांगला भाजून तयार झाला आहे, त्यातून तेल बाहेर आले. आता तांबड्या रस्स्यासाठी जे मसाला लागणार होता तो मी काढून घेते आहे. कारण अगोदर मी सुक्कं मटण करेन आणि नंतर तांबडा रस्सा करेन. तर याच्यामध्ये मी 2 पळी म्हणजे छोटी पळी असते ना तेवढं अळणी टाकलं आहे. अळणी टाकून हा मसाला चांगला शिजवून घेतला आहे, त्याला तेल सुटलं आहे तुम्ही बघू शकता. आणि आता जे आपण शिजवून ठेवलेलं मटण होतं ते मी याच्यामध्ये टाकते आहे. मसाल्यासोबत आपण मटणाला मिक्स करून घेऊया.
याच्यामध्ये मी थोडंसं अळणी टाकलं आहे, कारण की थोडं आपलं मटण कच्चं आहे ना 95%, त्याला 100% शिजण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं अळणी टाकलं आहे. आता हे झाकण ठेवणार आणि 5 ते 7 मिनटं छोट्या गॅसवरती मी याला शिजवून घेणार. 5 ते 7 मिनटं झालेत आणि तुम्ही बघू शकता मटणला रंग किती छान आला आहे आणि मटण सगळं 100% शिजलं आहे. आता याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकली, कोथिंबीर टाकल्यानंतर मिक्स करून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आपलं सुक्कं मटण झालं आहे. तांबडा रस्सा करू तर त्यासाठी आपण जो अगोदर मसाला शिजवून बाजूला ठेवलेला होता तो मी अळणीमध्ये टाकतीये. तर गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवली आहे आणि हा मसाला अळणीमध्ये मिक्स करून घ्यायचा. एवढीच प्रोसेस मी तांबडा रस्सा करताना फॉलो करते. अजून एक्स्ट्राचा मसाला, अजून एक्स्ट्राचं तेल मी याच्यामध्ये वापरत नाही. परत त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून मी एक 5 ते 10 मिनटं एकदम लो फ्लेमवरती मटण शिजवून घेतलं होतं, म्हणजे रस्सा शिजवून घेतला होता. आणि तुम्ही बघू शकता तांबडा रस्सा पण किती छान झाला आहे आणि सुकं मटणसुद्धा एकदम झटपट झालं आहे.